जी ओळख कैलास फोर जी येतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता या बेला शॉर्ट फाइन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला बघा जगदीश पाटील आपण क्षेत्ररक्षण टाइमिंग देतो खेळाडूंना त्या टाइमित उपस्थित राहा तुम्ही स्पर्धा भरपूर मोठ्या आहेत कोणती स्पर्धा असो छोटी मोठी पण खेळाडूंनी तिला मात्र आपण मान सन्मान देणं फार गरजेचं आहे साइडला शॉर्ट फाइन लेग ला क्षेत्ररक्षण पाहू शकता एक शॉर्ट मिड विकेटला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण थर्टी सर्कल लॉन्ग ऑन लाइन क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता डावखुरा फलंदाज आहे रोहित एक शैलीदार फलंदाज आहे सोनारपाडा चषक मध्ये काय फलंदाजी केली ती पहिला चेंडू बॅक पडत हलक्या आता सॉफ्ट हॅन्डने चेंडूला प्लेस करतो एक धाव इथे कंप्लीट केली जाते खातं उघडलं जात आहे रोहितचं आणि आपण येतोय नागाव संघाचं तो संख्या एक सिंगल आपण येतोय इथे खातं उघडलं जात आहे कारण डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानात आपण पाहू शकता तर क्रिकेटची लाईफ लाईन आपण आता सिंगलने खातं उघडलंय आत्मविश्वासाने शिवा गोरपेकर देखील आमच्या सोबत आहेत जगुणलेखकाच्या भूमिकेत गोरपेकर म्हटले तर आपण ते लक्ष्मण गोरपेकर संदीप गोरपेकर दोन बंधुराज त्यांचे बाबा सुद्धा सातत्याने आम्ही बघितले तर क्रिकेटला भरपूर सपोर्ट राहिला त्यांचा तर गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकता या वेळेला कैलास आमच्या समाजिक कक्षा एंड कडून म्हणजे नारिवली एंड कडून ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग शॉर्ट आपण बघितले तर लेगला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता मिड ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षण चेंडू फ्रंट फुटर आले तर ड्राईव्ह करायचा होता सुरेखा चेंडू होता पडल्यानंतर सरळ चेंडू जातो एस्ट्रिक्शनच्या हातात आपण होतोय किशोर आहे चांगलं एस्ट्रिक्शन बघायला मिळेल दोन बंधुराज एक महत्वाची भूमिका बजावताना बघितल्यात एक चांगले फलंदाज देखील दोघही कैलास अष्टपल्ली खेळाडू आहे सातत्याने आपण म्हणले तर क्रिकेट क्रिकेट खेळत असतो 40+ माध्यमातून जर्सी नंबर देखील आपण पाहू शकतो त्यांचा 134 कैलास शप्पल झाले आहे रेक ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे तिथे कवासला खूप चांगला झेल पकडला आहे फलंदाज बाद खेल पकडला बघा शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूरती नजर ठेवली आणि आपल्या हातावर चेंडूला व्यवस्थित आपण झेलतो सुरेख झेल खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते कैलास फोरजी भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आहे आणि क्रिकेटचा भरपूर वर्षाचा अनुभव आहे तो अनुभव सिद्ध आपण अनुभव घेऊन इथे मात्र गोलंदाजी करतोय कव्हरचा क्षेत्ररक्षण बघा थोडासा डीप मध्ये ठेवलाय कव्हर पॉइंट लाईक क्षेत्ररक्षण आहे त्याला माहिती आहे कैलासला करे हे दोन्ही संघ बाजूबाजूचे आहेत त्यामुळे माहिती आहेत कशा प्रकारे फलंदाजी होईल तीन चेंडू झालेत आणि एक जरा लवकर जायचं आयोजकाने रामकृष्ण जा जरा तर आयोजक काहीतरी बातचीत करतायत 85 सायकेंडला फलंदाज आपण पाहू शकता तिसऱ्या क्रमांकावर येतो या वेळेला धीरज मडवी सूरज यांचे बंधुराज एक चांगला यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय एक गडी बाद एक अशी धावसंख्या कैलास राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय धीरज चेंडू बॅची करा सुरेख झेल एका हातामध्ये अप्रतिम कॅच अप द डे म्हटलं तरी वावगटा नाही सुरेख झेल पकडला फलंदाज बाद बघा धानसर जो कोणी प्रेक्षक मैदानात आला त्याला विनंती करतो मित्रा मॅच संपल्यानंतर तू डॉनलला कितीही आपण हात हस्तांदोलन कर काही हरकत नाही पण मॅच चालू असता नको लाईट टेलिकास्ट सुरू आहे का आम्ही समजू शकतो तुमचे जीवलग मित्र आहेत तर दोन गडी बाद धावसंख्या धाव फरकत एक हॅट्रिकच्या उंबरडर कालच्या दिवसात झाली नाही पाहिजे आज कैलास फोर जी आज हॅट्रिक पूर्ण करतो कॅप्टन टू कॅप्टन आपण पाहू शकता
एका बाजूला सचिन आहे तर दुसऱ्या बाजूला आपण मिळले तर कैलास, दोन अनुभवी खेळाडूंमध्ये आता झुंज आपण पाहू शकता. नागाव संघाची खराब सुरुवात झाली आहे, दोन गडी बाद आपण येतो. सुरज आणि धीरज जोडी बाद झाले, दोन बंधुराज बाद झाले आहेत, पण अजूनही रोहित सारखा फलंदाज आहे 9 सेकंदला. सचिनला देखील चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर, पैटम ओर्धकडे मार्कवर, स्विच हिट, धाडसी निर्णय सफल होतो यावेळेला आणि सफल देखील झालाय. चेंडू सीमारच्या पार जातो का, पाहायचंय चौकार. जगदीश पाटील दोन बाद एक धाव संख्या असताना स्विच हिट, धाडसी निर्णय. खरं धाडस आपण भीत रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार, लगी तो अबादी नाही लगी तो बर्बादी, आणि अबाद करतो चौकारने आघात करतो सचिन बाडील. कैलास गोलंदाजी मार्कवर, स्विच हिट फुल टॉच, चेंडूला फेकून देते कव्हर पॉइंट सीमारेषा बार, अँड हँडसम षटकार. चला पंचांना विनंती असणे लगेच आपण खेळाडूंना ताकीद द्या, मीटिंग घेऊन देऊ नका जास्त. पहिल्या षटकात कैलाच्या आपण 11 धावा आल्या. सचिनचं मी कौतुक करत, किती धाडसी डिसिजन घेतला, त्या निर्णय घेतला, कारण दोन बाद एक अशी धावसंख्या असताना अशा वेळी धाडसी निर्णय घेतलाय. अनुभव भरपूर आहे त्याच्याकडे. खरं का मी नेहमी क्रिकेटमध्ये सांगतो, माणसाचे कर्म आणि अनुभव हे दोन गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतो आणि अनुभव जिंकायला शिकवतो आणि लढतो इथे. जीत भोईर वकलन यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जेवढा चांगला क्रिकेटर तेवढाच चांगला समालोचक आहे. जीत या, स्वागत आहे आपलं देखील. नेहमी चेहऱ्यावरती हास्यमुख असतं खेळाडूच्या. ठाणे जिल्ह्यातील बाईक मॅन म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. तर गोलंदाजी मार्कवर येतो आपण, येतोय डोनाल्ड, येतोय डोनाल्ड 4G. एक डोनाल्ड आपण पाहिला, एलन डोनाल्ड आफ्रिकेत संघामध्ये पाहिलाय. हा डोनाल्ड आपण पाहतोय तो धनसर संघामध्ये. डोनाल्ड हा चेंडू ऑन साईडला शपल होऊन पुलकारा जाता स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही, डॉट चेंडूची समाप्ती. पुणे इथं डोनाल्ड गोलंदाजी मार्कवर, पिटू मधलं षटक हटवतोय. 3 षटक 38 सर्कलच्या बाहेर असणार आहे. 2 षटकाच्या आधी जो चेंडू हरवला फुटला तर नवीन, 2 षटकानंतर चुना चेंडू मिळणार आहे. सेकंडला फलंदाज आपण पाहू शकतो ज्यावेळेला रोहित, एक शैलीदार डावखुरा फलंदाज आहे. आज चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. भरपूर चांगल्या प्रकारचे स्ट्रोक पाहिलेत आम्ही या खेळाडूकडे. हा चेंडू ऑन साईडला हुक करायचा आता व्यवस्थित, मिडल होत नाही चेंडू. चेंडू जातो यावेळेला मिडिकेट रिजनमध्ये, नो मॅन लँड्समध्ये चेंडू पडतोय. जोपर्यंत फेक येईल 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. नगाव संघाची 13 धावसंख्या, जीत देखील आलाय या संघाला सपोर्ट करायला. जीतचं आणि नगाव संघाचं भरपूर जवळचं नातं आहे. खरं का नागाव गावचे ते जावई देखील आहेत. तो संख्या 10 फलकाती 13 धावा आपण पाहू शकता. गडी बाद झाले जर विचार जर केला, दोन गडी बाद झाले, दोन बंधुराज बाद झालेत. सूरज धीरज रोहित आणि सचिनला चांगली फलंदाजी करावी लागणार. रोहित पाटील सचिन पाटील जोडी मैदानात आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, 1 क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट कव्हर्सला मिड ऑफला 1 क्षेत्ररक्षण, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग 1 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअरला एक लॉफ केला यावेळेला, मिडऑफच्या डोक्यावर चेंडूला खेळून काढला. चेंडू नो मॅन स्टँडमध्ये पडतो यावेळेला, पाहायचंय. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केलाय पण त्याच्या समोर झेल यावेळेला पडतोय. प्रयत्न खूप चांगले केले होते मिडऑफच्या क्षेत्ररक्षणाने. धावसंख्या 2 ने पडू शकते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 15 धावा आपण पाहू शकता. पहिल्या फिरतीला दुसरा सामना नागाव विपक्ष धानसर. साईडला बॅकवर्ड स्कोअर लेग पॉइंट लेग मिड विकेट लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र जास्त शपल झाले. चेंडू मात्र एष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद, बिग विकेट, रोहित बॅक टू पॅवेलियन.
तिथपर्यंतचा सिद्धू भोईर एक अतिशय चांगला डावखुरा शैलीदार फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. डोनाल्डने विकेट मिळवून दिलाय, महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय रोहितचा. रोहितकडे भरपूर चांगल्या प्रकारचा स्ट्रोक होतो, जास्त सफल झाला आणि या वेळेला चेंडू लेग स्टंप घेऊन जातोय. कैलास 4G 77 क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय, बातचीत करतोय, खरा महत्वाचा खेळाडू आहे, अनुभव भरपूर आहे. शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक लॉंग लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. अच्छा डॉन साइडला आल्याला फेकून देतोय, चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सी मारीच्या बाहेर, हाय अँड हँडसम देवदरादन षटकार. आल्या आल्या बॅटचा फेस खोललाय, विकेट 3 गेल्या. सिद्धू भोईरला माहिती आहे समोरील संघाची ताकद देखील खूप चांगली, फलंदाजी आहे त्यांची ताकद आहे, गोलंदाजी देखील तेवढीच त्यांची चांगली आहे. त्यामुळे या संघासमोर खेळताना 50+ धावा करायचे असतील तर इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले, जणू काही आपण होतं डगआउटमधनं सेट होऊन आलं दिसतोय. डोनाल्ड पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय, वडवली एंडकडून स्ट्रायकिंगला सिद्धू भोईर, षटकाराने आगाच केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका मिडांच्या डोक्यावर ना, पंचांचा इशारा काय होतोय, वन बाउंड चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. चला लगेच एकत्र राहू नका, आपण स्वयंसेवकांना विनंती असणार चेंडू लगेच द्या आणून, बघा एकत्र येऊ नका. धावसंख्या धावपळ कधी 25 धावा आपण पाहू शकतो. जगदीश पाटील पहिल्या षटकात 11 धावा आल्या, आपण यानंतर धावा आल्या आपण 14 म्हणजे तब्बल 25 धावा झाल्या 2 षटकामध्ये. थोडंसं महागडा ठरला डोनाल्ड, विकेट मिळवला होता पण सिद्धूने चांगली फलंदाजी केली. आलेल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या आहेत, धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता. यावेळेला 3 गडी बाद आई गावदेवी 12-13 नागाव संघाची 3 गडी बाद. मॅच बॉल आलाय का, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. ग्रामीणचे आमचे स्वयंसेवक आहेत, ग्रामीण विभागात आम्ही बघितलंय बऱ्याच वेळा सुरेंद्र ही चेंडू सदाजी हरवत नाहीये, कारण की हे आपण बघितलं तर खेळाडू माहिती आहे कुठे मैदानात कुठे कुठे चेंडू जाईल, किती आपण बोलली तर अडचणी निर्माण झाली तर चेंडू शोधून आणतील. तर गोलंदाजी मार्कवर येतोय, सहयोग येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं 30 घेऊन येतोय सहयोग, एक चांगला गोलंदाजी सहयोग 4G आपण पाहू शकता. पहिलं आपण बोलले तर डान्सर संघ किरण महेंद्र याच मात्र खेळाडू नाही आहेत, महेंद्र आपल्यात नाही आहेत, पण किरण देखील क्रिकेटपासून दूर आहेत. बळीराम भरपूर असा चांगला संघ होता, आज देखील तेवढ्याच कॅलिबरचा संघ आहे त्यांच्याकडे, कारण का नेतृत्व करतो यावेळेला आपण बोलले तर कैलास 4G. रोशन पाटील जर आपण मैदानात असाल तर या व्यासपीठावर रोशन पाटील वडवली या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सहयोग गोलंदाजी मार्कवर टाकला सचिन पाटील ला आपण पाहू शकता. सहयोग ऑन साईडला पूल करायचा आता व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू, जोपर्यंत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फीड होईल एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. 3 गड्यांच्या मोबदल्या सिद्धू भोईर आणि सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत एक एक षटकार आलाय, एक एक चौकार देखील आलाय. हे दोन्ही फलंदाज 10 धावा कुठल्या आहेत. कैलास 4G 77 क्षेत्रक्षण बदल करतोय, कैलास 4G माहिती आहे इथे एक विकेट मिळाला तर सामन्यामध्ये आपण म्हणजे तर दबाव जास्त निर्माण करू शकतोय. कैलास 4G मास्टर माइंडचा काम करतोय मैदानात, फिटनेस बघा किती चांगलं आहे, स्लिम बॉडी आपण पाहू शकता त्यांची. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंगनला आपण डोनाल्डला पाहू शकता, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला लॉंगफला तैनात आहे सहयोग गोलंदाजी मार्कवर, सायकला सिद्धू
ड्राइव केला यावेला कॉपी बुक स्टाइल ने कवर ड्राइव बघायला मिळाला क्षेत्रक्षे डीप मध्ये येतोय फंबलिंग झाले थोडस मिसफील्ड झाले तरी चेंडू सीमा पार जातो का पाहिजे वेग थोडासा कमी झाला आहे चौथी धाव इथे पूर्ण होते का पाहिजे झाली असती चला आमचे स्वयंसेवक आम्हाला निर्णय देतात बघा चौका खरे का ऑफसाईडला खेळायचं म्हटलं तर तुमच्याकडे चांगले पद्धत आली आणि डावखुऱ्या फलंदाजाची पाहणं नेहमी पर्वणी ठरले प्रेक्षकांसाठी दर्शक धावफल कधी 30 धावा आपण पाहू शकता आई गावदेवी 12-13 नागाव संघाची 3 गडी बाद चांगली फलंदाजी करतो सिद्धूचं मी कौतुक करेल काय फलंदाजी करतोय कवर ड्राईव्ह देखील खूप चांगला दाखवला सहयोग चेंडू यावेळेला चेंजअप पेस बघायला मिळाला होता पंचांकडे पाहिलं जातंय वाईटसाठी देखील मागणी केली जाते पण पंच मात्र नकार घोषित करत आहेत का चेंडू सांगतायत की पडल्यानंतर बरोबर आपण रेषेच्या आतमधून गेलाय चांगलं कमबॅक बघायला मिळतंय सहयोग गोलंदाजी मार्कवर वाईट राऊंड तिकडे मार्क होतो स्ट्रायकेला सिद्धूला आपण पाहू शकतो स्विच इट पाहिजे पंचाचा इशारा काय तो यावेळेला षटकार चिटच्या मधून षटकार येतोय आणि नयन पाटीलच्या चेहऱ्यावर बघा किती सुमित हास्य दिसतोय षटकार सिद्धूंनी मारलाय पण नयनच्या चेहऱ्यावरती मात्र सुमित हास्य दिसतंय खेळाडूंचं हीच तर एक चांगली कामगिरी असते ग्रामीणच्या सहयोग ऑन साईडला हुक केला यावेळेला व्यवस्थित मिडल झाला नव्हता चेंडू चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव कैलासपूर जे धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा कौतुक करेल मी आपण म्हणतो सिद्धूचं षटकार आल्यानंतर बघा सिंगल घेतोय स्ट्राईक रोटेट करतोय स्ट्राईकला सचिनला आणतोय सचिन पाटील पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे विकेट 3 गेले होते आपण बघितलं त्यानंतर चांगली भागीदारी बघायला भेटते या दोन फलंदाजांमध्ये बघा ड्रिंक स्टॉली देखील तयार ठेवजे सहयोग गोलंदाजी मार्कवर 32 धावांची भागीदारी जरा टाय होऊन जाते दोन फलंदाजांसाठी सहयोग तू सचिन पुढे सरसावले तर यावेळेला डान्सिंग डाऊन फटका खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा का संपर्क झाला नाहीये डॉट चेंडूची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा 12.33 सरासरी धावा कुठल्या आहेत कारण अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे पण त्या 12 चेंडूमध्ये आपण म्हटले तर नागाव संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय तर त्यानंतर सामना असणारे खिडकाई विपक्ष जगदंब वाकल्याने दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत डीजे बरोबर आहे यानंतरच लगेच जो जिंकणार संघ खेळणार आहे पण तुम्ही तयार आल्याचे आम्हाला नोंद करायचे इथे जगदीश पाटील आपण बघतो की लगेच जिंकलेल्या संघांमध्ये लगेच सामना खेळला जातो अजकाने ती सूचना केली होती थोडस आम्हाला मात्र लक्षात आलं नाही सॉरी दोन्ही संघाने तयार राहायचंय कारण का यासाठी आम्ही सूचना करतोय की आज शेवटचा दिवस आहे सुरेंद्र कारण का मेगा फायनलचा दिवस आहे बक्षीस समारंभाचा देखील दिवस आपण बिले तर आज बक्षीस समारंभाला देखील वेळ जातो जे प्रेक्षक इथे येऊन सामना एन्जॉय करतोय त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते गुण लेखक आपण पाहू शकता यावेळेला शिवा गोरपेकर आणि सुमेश पाटील आमचे ड्रिंक्स बेकर देखील आपण पाहू शकता आकाश पाटील हँडसम डॅसिंग पर्सनॅलिटी विथ सन ग्लास गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पहिले तर राजेश 4G पण ह्याच्यापेक्षा टोपण नाव आणि जास्ती प्रसिद्ध पण राजेशच आम्ही नाव घेणार आहोत त्याचं राजेश खूप चांगलं नाव आहे राजेश 4G गोलंदाजी मार्कवर येतोय सहयोगच्या षटकात धावा गेल्यात आपण पहिले तर 12 धावा आल्यात 37 धावा झाल्यात राजेश गोलंदाजी मार्क स्टॅकला सिद्धू भोय चेंडू शप्पल ऑन साईडला खेळायचं तर यावेळेला बॅटची कडा बघा लगेच फलंदाज निघतो यावेळेला स्पोर्ट्समॅनशिप दाखवतो यावेळेला सिद्धूचं कौतुक करेल मी सिद्धू बाद होतोय
तर जीत भोईर या व्यासपीठावर खरं का आयोजकांची विनंती आहे त्यासाठी तुम्हाला या जीत खरं का ठाण्याचा शूरवीर त्याचं नाव जीत भोईर या जीत 7 चेंडू 21 धावा टाया होऊन जातो सिद्धूसाठी अरुण गोरपेकर अर्जुन गोरपेकर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत एक काळ गाजवला त्यांनी देखील क्रिकेटच्या माध्यमातून तर जीत देखील येत आहेत स्वागत आहे जीत आपलं देखील गावदेवी चषक नारिवलीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत याच विभागातून ते देखील क्रिकेट खेळतात नारिवली वाकलन जवळजवळचे राजेश येतोय राजेश तू राजेश चेंडू लिडिंग घ्यायचं या वेळेला झेल होतो का पाहिजे सहयोग येतोय चूक करत नाही फलंदाज बाद येतोय हॅट्रिकच्या उंबरडर राजेश 4G तर नवीन फलंदाज येतोय प्रितेश येतोय सचिनला आता चांगली फलंदाजी करावी लागणार आहे मित्र म्हणजे सिद्धूने घाई केली कारण 3 षटकानंतर 37 धावा झाल्या होत्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद झाल्या आहेत सुरेख गोलंदाजी करतोय राजेश 4G उर्फ बारक्या खूप चांगला गोलंदाज राजेश हा चेंडू लॉफ केला यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय पण स्वतः गोलंदाज जातो कॉटन बोर्ड होतोय का झेल सुटला यावेळेला 2 धावा पूर्ण होत आहेत 2 धावा पूर्ण केले जात आहेत धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा तर अशोक मस्कर साहेब नारिवली यांना विनंती करतो या व्यासपीठावर दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत जय गौदेवी चषक नारिवली मध्ये आपलं हार्दिक स्वागत राजेश गोलंदाजी मार्ग पर धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता आई गावदेवी 12-13 नागाव संघाची प्रथम फलंदाज करते 39 राजेश षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू ड्राइव्ह केला यावेळेला क्षेत्रशाला बीड करून चेंडू जातोय तडब्यान सीमेरेषेकडे क्षेत्रशक येतो डीप मधनं चेंडूला उचलतोय फेकी करतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता यावेळेला 41 बॅकिंग नव्हती यावेळेला जर क्षेत्रक्षक कैला असला जर चेंडू चकून गेला असत आपण म्हणले तर किशोरला चेंडू जर चकून गेला असत नक्कीच कदाचित एक एक्स्ट्रा धाव मिळाली असती तर गावदेवी डेकोरेटरचे मालक अशोक मस्कर साहेब यांना विनंती करतो या व्यासपीठावर इथे हवे ते चेंडू आणि फलंदाज बाद होतो यावेळेला सुरेख गोलंदाजी केली ओव्हर हॅट्रिक पूर्ण करतो यावेळेला आपण म्हणले तर राजेश सचिन बाद होतोय धावसंख्या 41 गडी बाद झालेत आम्हाला आमचे गुणलेखक सांगतायत शिव गोरपेकर 6 गडी बाद झालेत नवीन फलंदाज किरण येतोय यातून जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल दातुली संघाविरुद्ध दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आणि त्यानंतर सामना लॉर्ड्स प्रमाणे असेल खिडका विपक्ष जगदंबा वाकलनमध्ये तो सामना असणार आहे सचिनने 15 धावा कुठल्या आपल्या संघासाठी स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता दोन्ही नौके फलंदाज मैदानात आहेत प्रितेश आणि किरण राजेशने खूप चांगली गोलंदाजी केली 3 फलंदाजांना बाद केलेत चेंडू आडव्या बॅटने खेळायचं होतं यावेळेला चेंडू होतो कार्पेटच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कैलास येतो चेंडूला उचलतो फेकी करतोय दुसरी धाव घातक ठरू शकत होती एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला नाहीये इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात लेगबायच्या स्वरूपात धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता यावेळेला 43 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक आता 6 धावा देऊन आपण 3 गडी बाद केल्या टाळ्या झाल्यात पाहिजेत राजेशसाठी सुरेख गोलंदाजी आणि शाबासकीची थाप आपण बघितल्या पाठीवरती दिली जाते संघाच्या संघनायकाकडून तर धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता 6 गडी बाद 43 अंतिम षटक संयोग येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दर्शवला आहे कारण कैलासने देखील चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये पण तो कैलास मात्र येत नाही गोलंदाजीला 11 धावा दिल्यानंतर कुठे जरी नवीन गोलंदाजांचा वापर केला जातो आणि त्यांच्याकडे आत्मविश्वास त्यांना देण्याचं काम केलं जातंय कैलासच्या माध्यमातून मास्टर माइंडचं काम करतोय सहयोग अंतिम षटक घेऊन येतो आपण येतोय पहिल्या 17 हाणामारीचं षटक श्लोगोरचं षटक चला टाइम जरा कमी घ्या किशोर
थोडं सहकार्य करा. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट, पॉईंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. कव्हर पॉईंटला एक लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण. ऑनसाईड फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन. चेंडू लॉफ केला यावेळेला, चेंडू खूप उंच गेलाय, लांबी प्राप्त होते का बायचा यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे, चूक करतोय, झेल सुटतोय तिथे वडीश लॉंग ऑनला. आणि तिसरी धाव इथे पूर्ण होते का बायचंय. फलंदाज बाद, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डान्सर्स संघाला धावसंख्या धावफळ कधी 45 गडी बाद झाल्यात. एक तब्बल जर विचार केला तर 7 गडी बाद झाल्यात. नवीन फलंदाज येतोय यावेळेला 9व्या क्रमांकावरती. अमित येतोय, अमित आणि प्रितेशची जोडी. इथं म्हणेल किरणने कुठेतरी घाई केली, कारण मोठा फटका खेळला होता, ताकद होती. सहयोग चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता प्रितेश. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाचशे 5 चेंडूमध्ये किती धावा केल्या जात आहेत, 50 प्लस की 50 आतमध्ये ठेवण्यात त्यांचा संघ यश मिळतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला, चेंडू पायचं बराच वेळ हवे, पण क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नुमान लँड्स मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता 47. सहयोगाने कॉल दिला की जास्ती घाई नकोय, 2 धावा जाणार आहेत. डोनाल्ड देखील आले होते बॅकिंग साडी. क्षेत्ररक्षक बदल केला जातो यावेळेला. लॉंग ऑनच्या स्थितीला लॉंग ऑफला आणलं जातं. लॉंग ऑफच्या स्थितीला लॉंग ऑनला आणलं जातं. सयोग गोलंदाजी मार्क टाकला प्रितेश. शॉर्ट चेट कधी अजून काही चेंडू बाकी आहेत. चेंडू खूप चांगला होता, बॅटन ब्रँड मध्ये फेकला होता चेंडू. यावेळेला कार्पेटच्या चेंडू जातो लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केले पाहिजे, दुसरी धाव होते का. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता. 49 चेंडू बाकी आहेत. अजून या षटकातील जर विचार केला तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. चांगली गोलंदाजी करतो सहयोग, मोठे फटके मारू देत नाहीये. प्रीतेचं पण मी कौतुक करत, सिंगल डबल जास्त भर देतोय. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होता, मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला दाडायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती कर. यावेळेला डॉट चेंडू जास्त आपण बोलले तर महत्वाचे ठरणार आहेत. धनसर संघासाठी धावा येत नाहीयेत. विपक्षी संघाला, धनसर संघाच्या गोलंदाजा मी कौतुक करेल. सहयोगचं काय गोलंदाजी करतोय, मोठे फटके बिल्कुल मारू देत नाहीयेत. ऑस्टम आणि ऑप्शनच्या लाईनमध्ये गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण सीमेवर असे तैनात आहे, त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते. सहयोग राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. प्रितेश ऑन साईडला पुल केलाय, व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू जातो मिड विकेटला, एक धाव पूर्ण केले जाईल. डोनाल्ड बघा किती वेगाने आलाय, फंबलिंग झालंय, 2 धाव पूर्ण केल्या पाहिजे. तिसरी धाव होते का इथे. फलंदाज बाद. आठ गडी बाद 51 प्लस धावा झाले आहेत. 1-2 सहयोग खूप चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला. अमित अंतिम चेंडू पायचा. अमित काय करतोय की सहयोग त्यानं चेंडू डॉट फेकतोय की अमित चौकार षटकार मारतोय. सहयोगचं खरोखर कौतुक करेल. सुरेख गोलंदाजी केली या षटकात सहयोग. तो अमित चेंडू बॅक पडून कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला चुकणार आहे. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता. 9 गडी बाद, 51-52 धावांचं लक्ष असणारे धानसर संघासमोर. पाहिजे तर धानसर संघ कशाप्रकारे फलंदाजी करतो आणि नागाव संघ या 51 धावा करण्यापासून त्यांना रोखतोय की पाहिजे. तर जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी. आमचे साथी समालोचक याच गावचे भूमिपुत्र नारिवली गावचा एक बुलंद आवाज जगदीश पाटील नारिवली यांच्याकडे. धन्यवाद. तर या ठिकाणी मंचावरती आम्ही सन्मान करणार आहोत आमचे एकवीरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी अरुण गोरपेकर यांना मी इन्व्हाइट करेन की आपल्या शुभास्ते
चंद्रकांतदादा पाटील यांचा आपण मंचावरती यथोचित मान सन्मान करावा. हॅलो त्रेस जमीन पाहतोय आपण यथोचित मान सन्मान होत असताना चंद्रकांतदादा पाटील यांचा. त्याचबरोबर दुसरे सत्कार मूर्ती असतील या ठिकाणी हरिचंद्र पहलवान यांचं सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने. तर मी अरुण गोरपेकर यांना विनंती करेन की आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा. त्याचबरोबर आमच्या 14 गावचे अनबान शान आणि ज्याने नेहमीच क्रिकेट मध्ये चांगलं योगदान दिलंय. खरं आज सुद्धा कुठेही जा आम्ही पाहतोय या ठिकाणी चारी बाजूला कुठेही जाण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या संघाचं नाव असतं आणि गेले सातत्याने चार वर्ष पाहिलं, 4 ते 5 वर्षापासून जीजी स्पोर्ट निशांत इलेव्हन वाकण या संघाचं नाव जगाच्या भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलंय. कारण आज त्यांचा संघ या ठिकाणी पाहिला तर दमदार गेली बरीच वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करतोय आणि त्याच संघाचे एक मास्टरमाइंड कॅप्टन म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे जीत भोईर. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अशोक मस्कर यांना इन्व्हाइट करेन की या मंचावरती त्यांना आपण सन्मान करावा. तर आमच्या 14 गावची शान आहे. त्याचबरोबर आमचे वासुदेव पाटील वडवली हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा मंचावरती यावं. सुरू झाला खेळाचं पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण नागाल संघाने खूप चांगली धावसंख्या नोंदवली आहे. पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये एकूण टोटल 51 धाबा कुठले आहेत आणि या 52 धाब्याचं लक्ष जर पाठलाग करायचं आहे आणि त्या 52 धाब्याचं लक्षचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. एकीकडे पाहतोय आपण राकेश पोरजी आणि किशोर पोरजी या दोन फलंदाजांना. नागाव संघाचा विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये सुस्थितीत होता, मात्र जशी सिद्धू भोईरची विकेट मिळाली यांना धानसर टीमला तसा मात्र धानसर संघ हवी झाला. कारण असं वाटलं होतं 65 ते 70 धावांपर्यंत पोहोचेल एवढी चांगली फलंदाजी होत असती, मात्र मध्येच ब्रेक लावला आणि त्यामुळे फक्त 51 धाबा बनवता आल्या आणि या 52 धाब्याचा लक्षचा पाठलाग करत असताना ऍज द ओपनर या बेलेस पटका चांगला आहे. बॅकपटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक सचिन चेंडूच्या मागे, मात्र घडलंय काय, चेंडू जोपर्यंत पेकी केली आहे तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट केली जातोय या धावपळकावरती. एकूण टोटल 4 धावा धावपळकावरती झाल्यात. तर पहिला गोलंदाज सूरज मडवीला पाहतोय आपण या नागाल संघाच्या बाजूने पॉवर प्लेचं पहिलं षटक. या वेळेस किशोर मात्र जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता पॅडल स्वीप, मात्र सक्सेसफुल झाला नाही आहे कारण त्याने पाहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्यामुळे इथे चेंडू गेलाय तो डॉट. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल गणेश्वर धानसर संघाला. किशोर या वेळेस ऑन साइडला खेळतात, पा पडका कुठे खेळायचा होता आणि कुठे पडका या ठिकाणी खेळ्यात, त्यामुळे एकच धाव मिळाली. सूर्यची मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाळा मिळतो अद्याप पर्यंत.
शांत ठेवलंय त्या फलंदाजांना, तर राकेश सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि त्याचबरोबर किशोरला पाहतोय ज्याने बरेच ऊन पावसाले या क्रिकेटमध्ये पाहिल्यात त्या फलंदाजाला पाहतोय आपण। राकेश या वेळेस मात्र चेंडू बाहेर निघून जातोय आणि ते षडक समाप्त झाल्याचा इशारा केला जातोय पंचांच्या वतीने। पहिल्या षडकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षडकात धाबा आल्यात, धापळकावरती फक्त 5 धाबा, एवढी चांगली गोलंदाजी। मात्र दानसर संघाची जमेची बाजू असेल ती मात्र बिनबाद 5 धाबा आहेत, त्यामुळे येथे कोणताही धक्का लागला नाही आहे या दानसर टीमला, फक्त 5 धाबा। चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका नागाव संघ, पण आपण सुद्धा त्यांना ताकीद द्या, कारण अद्याप बरेच सामने खेळवायचे आहेत आणि याच्यातून जो जिंकेल तो मात्र लगेच दातिवली संघाशी सामना खेळेल। तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सूरज मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली, दुसरे षटक पाहतोय कॅप्टन सचिन पाटीलला मैदानावरती षटक घेऊन आला आपल्या टीमच्या बाजूने। तर पहिला सामना दातिवली संघाने जिंकलाय, नारंग संघाला परास्त केलाय आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर जय बोले श्रीमलंग नेवाली हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय। तर चला फास्ट केला मित्रांनो, जास्त वेळ करू नका, वेळेचं बंधन आहे 25 मिनिटाचा वेळ। तर क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल या ठिकाणी केला जातोय, पाया मिळतोय आपल्याला दुसरा सामना, अद्याप दुपारच्या या ठिकाणी 12 वाजल्यात तर दुसरा सामनाच पाया मिळतोय, त्यामुळे आपण घाई करा। किशोर या वेळेस क्रॉस द लाईन, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, किशोर फोरजीच्या बॅट मधून आलाय तोय पहिला दर्जेदार षटकार। बॉल हिटिंग केलाय किशोर पोरजीने आणि या 6 धाबा मिळाल्यात दानसर संघाला, गरज आहे ती 52 धाबेची। पुन्हा एकदा या वेळेस मात्र बिगिट खेळाचा होता या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज येते बाद झालाय आणि पहिला धक्का लागलाय तो धानसर टीमला, या ठिकाणी पाहिलं तर पहिला धक्का लागलाय धावचीच्या स्वरूपामध्ये। किशोर पोरजी बॅक टू द पॅवेलियन। तर पहिला फलंदाज बाद झालाय, वन डाऊनचा फलंदाज पाहायला मिळतोय मैदानामध्ये डोनाल्ड पोरजी, तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, चांगला खेळ करावा लागेल आता मात्र थोडस संघ अडचणीत सापडलाय, कारण पाहिजे तशी धाबा आल्या नाही आहे, दुसरे षडक मार्गस्थ आहे। तर नागाव संघ आपण प्लीज कॉपरेट करा, पंच आपण त्यांना वॉर्निंग द्या, कारण एवढा वेळ घेतला तर सामने कधी आपण खेळवायचे। या वेळेस यॉकलाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलं जातंय समोर, खराब क्षेत्ररक्षण आणि तरी सुद्धा एकच धाव मिळाली आहे। इथून पाहिलं तर या धानसर टीमला एकच धाव मिळाली आहे, त्यामुळे आता थोडस
एक आक्रमक पवित्र घ्यावा लागेल, कारण पॉवर प्लेचं षडक आहे. याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विकुरलेलं पाया मिळेल, त्यामुळे आपण इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. राकेश सारखा फलंदाज आहे स्ट्राईक वरती. राकेश या वेळेस बॅटचा पेस खोलतोय, चेंडू उंच उंच गेलाय क्षेत्ररक्षक आल्या दूरवरून, आणि या ठिकाणी सिक्सर. या सहा धावा आमचे ऑल इंडियर्स आहेत आणि या सहा धावा मिळाल्यात. या 18 धावा पाहायला मिळतात. आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे ते निश्चितच सहा धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा लाजबा पडका, चेंडू जाईल डीपीश कबरला, वन बाउन्स इन टू द पॅन्स, फोर रन्स. असेल 22 धावा धावपळकावरती, दोन बॉलवरती 10 धावा मिळाल्यात राकेश फोरजीला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा बॉल असेल पॉवर सर्कलचा, त्यामुळे निश्चित येते चांगली फलंदाजी अद्याप करावी लागेल, कारण थोडासा दोन या मोठ्या पडक्यांनी मात्र थोडासा दिलासा मिळतोय तो गणेश्वर धानसर या टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल, इथून मात्र पाया मिळतोय. दुसरे षडक मार्गस्थ शेवटचा बॉल सचिन पाटीलला पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, झेल टिपण्याची संधी, मात्र चेंडू जाईल या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो राकेश पोरजीच्या बॅट मधून लागोपाठ तिसरा मोठा फटका. गुड बॅटिंग. एकत्र येऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 21, त्यामुळे पहिलं षटक राहिलंय गोलंदाजांच्या नावावरती आणि दुसरं षटक फलंदाजी, खास करून राकेश फोरजीने आक्रमक त्यांनी फलंदाजी केली आहे. शेवटच्या 3 बॉलवरती 14 धाबा कुठल्या आणि एकूण टोटल 26 धाबा धापळकावरती पाहायला मिळाल्या. एकूण बनवायच्या होत्या 52 धाबा, त्यामुळे अर्ध लक्ष पार केलंय 26, अद्याप 26 धाबांची गरज आहे. येणारे बॉल 18 बॉल आणि 26 रनची गरज असेल ती धानसर टीमला. डोनाल्ड फोरजीला पाहतोय स्ट्राईक वरती. गेली 2-4 वर्षाचा विचार केला तर डोनाल्ड अत्यंत इम्फॉर्म मध्ये फलंदाज दिसलाय, मात्र या वर्षी कशी फलंदाजी करेल, कारण एक कमी उंचीचा खेळाडू पाहायला मिळतोय ज्याने फार चांगली मैदाने गाजून सोडल्यात या धानसर टीमच्या वतीने. या बेले चेंडूला पडल स्वीप केलाय, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला, आलाय तो पहिल्याच बॉल वरती दर्जेदार चौकार. चार बॉलचा विचार केला तर 18 धावा 4 बॉल वरती आल्यात, आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये जातोय. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून मात्र एका धाव संख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. सूरज मडबीला पाहतोय, एक चांगला स्ट्रायकरचा गोलंदाज आहे या नागाव टीमचा. गेले कित्येक वर्ष आपल्या नागाव संघासाठी चांगलं योगदान दिलंय ते सूरज मडबीने. राकेश स्ट्राईक वरती. या वेळेस पुन्हा एकदा पुल करायचा होता, फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक होते, मात्र बनले प्रेक्षक आणि चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी.
37 धावा धावपळकावरती झाल्यात या षटकामध्ये, मात्र विजयाच्या दिशेने पावलं उचलली गेल्यात. पहिलं षटक फार चांगलं होतं सूरज मडवीचं, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा जावा पाहायला मिळाल्या. या वेळेस इनसाइड एज फलंदाज बाद होतोय, इथून मात्र कमबॅक केलंय ते सूरज मडबीने. चांगला चेंडू फेकला आणि फलंदाजाला बाद केलाय. एक चांगला आक्रमक शैलीचा फलंदाज राकेश पोरजी बाद झालाय आणि डान्सर संघाला लागलाय दुसरा धक्का 37 या धावसंख्येवरती. चला बॅट्समन लवकर जा, जास्त वेळ करू नका आपण. तर 23 धावांचं योगदान दिलं राकेश पोरजीने, अतिशय चांगली आक्रमकतेने फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावरती पाहतोय कॅप्टन कैलास पोरजीला मैदानामध्ये येत असताना. आता मात्र कैलासवरती फार जबाबदारी असेल, कारण जरी सुद्धा 52 धाबा बनवायच्या असल्या तरी मात्र येते. चांगलं षटक फेकत असताना सूरज मडवीला पाहतोय, एक चौकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलाय. चांगला बॉल या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न, हळूवार घेण्याचा प्रयत्न होता बॅट वरती, मात्र चेंडू गेलाय तर डाट. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय 37 धाबा. लास्ट टू गो सर, ड्रिंक स्टॉल टायर टेबा, जास्त वेळ करू नका आपण. फुलटॉस होता, क्रॉस द लाईन केलाय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना चकमा देऊन चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. एकूण धावा पाहिल्या तर 41 धावा धावपळकावरती, गरज आहे ती आता मात्र 11 धावेची. तर आता मात्र गरज आहे ती 12 बॉल आणि 11 रन्स करायच्या त्या धनसर संघाला. तर अद्याप वेळ गेली नाहीये, जर चांगलं षटक फेकलं इकॉनॉमिकल तर अद्याप मॅच मध्ये वापसी होऊ शकते ती नागाव टीमची. गोलंदाज सिद्धू भोईरला पाहतोय आपण. चौथं षटक आतल्याची जबाबदारी त्याच्यावरती दिली आहे आणि आता मात्र गरज आहे ती फक्त 11 धाबेची. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जातंय, कारण जरी सुद्धा 11 धाबा हवया असल्या तरी सुद्धा मात्र येते संघर्ष करावा लागेल या ठिकाणी नागाव संघ सांगत असताना. कारण पहिलं षटक फार चांगलं होतं, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटक संयुक्तरित्या धाबा पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल या वेळेस हलक्या हाताने टॅप केलाय, एक धाव कम्प्लीट केला, दुसऱ्या धाबेचा कॉल. इथून मात्र पाहता पाहता दुसरी धाव सहजतेने पाहिली जातोय, मिळाली आहे ती या टीमला इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना. तर पहिल्याच बॉल वरती 2 धावा मिळाल्या डोनाल्ड पोरजीला. स्विच इट केलाय, अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुड शॉट.
पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता। 47 जाबा दापळकर भरती आल्यात। पाच जाबीची गरज आहे। इथून अद्यापि विजय प्रस्थापित करण्यासाठी कारण सिद्धूच्या पहिल्या बॉलवरती दोन धाबा आल्या, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि आता मात्र इनसाइड आउटचा अतिशय चांगला फटका खेळला। चेंडू जाईल तो पहिल्या दुसऱ्या टप्पा मिळत असताना पुन्हा एकदा आतमध्ये आणि तोपर्यंत येते तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय। तीन धाबा 49 धाबा धावपळकावरती लागल्या। 50 कंप्लीट झाली आहे धानसर टीमची आणि आता मात्र दोन धाब्याची इथून गरज आहे विजय मिळवण्यासाठी। तर चला दातिवली टीमचा कॅप्टन आपण या टॉस साठी। तर चेंडू गेलाय तर डाट, इथून दोन धाब्याची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आणि जिंकणारा संघ तो मात्र दातिवली संघाची खेळ। या वेळे सरळ केल्या क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। आळाय तो शानदार चौकार कैलासपूरजीच्या बॅटमधून आणि येते मात्र सामना विजय ठरत असताना जय गणेश्वर धानसर संघ।